वीज वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे दिग्रस तालुक्यातील मांडवा या गावच्या शेतशिवारामध्ये आस्था व्यस्त पडलेल्या विजेच्या तारामुळे व जमिनीमध्ये 100% ओलावा असल्यामुळे शेतकऱ्याचा विजेच्या ताराच्या स्पर्शाने जागीच मृत्यू झालाय. या घटनेमुळे मांडवा गावामध्ये पूर्णतः शोक कळा पसरली आहे. या घटनेतील मृत शेतकऱ्याचे नाव गोविंदा सुभाष चिपडे, वय वर्ष 32 राहणार मांडवा असे आहे. यवतमाळ जिल्हा अगोदरच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. अनेकांनी धूळ पेरणी केली होती, तर धूर पेरणी झाल्यानंतर 1 महिन्यांनी वरून राज्याची कृपा दृष्टी झाल्याने शेतकरी हा आपल्या शेतामध्ये निंदन खुरपणी, फवारणी व इतर पिकांची पाहणी करण्याकरिता शेतामध्ये ये जा करीत होता. आपल्या कुटुंबाची पूर्णता जबाबदारी घेऊन पिकांची देखभाल सदर शेतकरी करीत होता, परंतु त्या शेतकऱ्याला पिकाचे संगोपन करता करता ऐन काळाने झडप घातली व त्या शेतकऱ्याला वीज प्रवाह चालू असलेल्या ताराचा स्पर्श होऊन त्या शेतकऱ्याचा शेतामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट.